नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण स्केल किंवा लाकडी पट्ट्याचा वापर करून बॉर्डर रांगोळी कसं काढायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की श्रीशा स्पेशलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहू या व्हिडिओ. यासाठी लागतील आपल्याला लाकडी स्केल किंवा प्लास्टिक स्केल सुद्धाही आपण वापरू शकतो. दोन्ही पट्ट्या स्ट्रेट ठेवून आपण त्या दोन्ही पट्ट्यामध्ये 4 बोटांचं अंतर ठेवून कलर आपल्याला जे हवे असतील ते कलर भरून घेणार आहोत. त्यानंतर बोटाच्या साह्याने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये डिझाईन करून घेणार आहोत. जर तुम्हाला बॉर्डर रांगोळी काढायची असेल तर स्केलचा वापर करून बॉर्डर रांगोळी खूप छान पद्धतीने काढता येते. जर तुम्हाला रांगोळी डिझाईन किंवा ठिपक्यांची रांगोळी येत नसेल तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर अशा पद्धतीने एक रांगोळीची बॉर्डर डिझाईन आपली ही तयार झालेली आहे. सेम अशाच पद्धतीने डार्क कलर यूज करून आपण बॉर्डर रांगोळी तयार करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॉर्डर रांगोळीचे 5 डिझाईन हे दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पहा हीच विनंती. अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे आर्ट, क्राफ्ट, रांगोळी, मेहंदी, लाईफस्टाईल, DIY, हॅक्स, फॅशन, स्टाईल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलमध्ये अपलोड करत असते. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, हीच विनंती. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं अगदी मनापासून धन्यवाद. बॉर्डर रांगोळीमध्ये कलर भरण्यासाठी स्टीलची चहाची जी गाळणी येते त्याचा वापर केलात तर रांगोळीला कलर खूप छान पद्धतीने एकसारखा भरला जातो. रांगोळीमध्ये कलर भरण्यासाठी चहाची जी गाळणी असते ती सेपरेटच ठेवायची, ती फक्त रांगोळीमध्ये कलर भरण्यासाठी वापरायची. कलर रांगोळीमध्ये बोटांच्या साह्याने डिझाईन काढून तुम्ही त्याच्यामध्ये कलर सुद्धाही भरू शकता. या प्रकारची बॉर्डर रांगोळी ही उंबरठासाठी खूप छान उठावून दिसते. तर या 5 बॉर्डर डिझाईन मधील तुम्हाला डिझाईन कोणती जास्त आवडली नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही डिझाईन आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तर बॉर्डर डिझाईन याचा पार्ट 2 सुद्धाही मी नक्कीच अपलोड करेन. बॉर्डर रांगोळीमध्ये तुम्ही बोटांचा किंवा इयरबड्स जे येतात त्याचा सुद्धाही वापर करू शकता. कॉटन इयरबड्सचा वापर करून आपण बॉर्डरमध्ये बारीक सारीक डिझाईन सुद्धाही काढू शकतो. अशा पद्धतीने पट्ट्यांचा किंवा स्केलचा वापर करून 5 बॉर्डर रांगोळी आपण येथे तयार केलेला आहे. हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. मला जे येतं किंवा मला जे समजतं ते मी YouTube माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करते. मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास तर नक्की श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करा, हीच विनंती. आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशा छानशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.